Happy New Year. Same to you. माझं न्यू इयर कसं असणार आहे हे मला माहिती आहे, आणि तुझं न्यू इयर कसं असायला हवं हे सुद्धा मला माहिती आहे. खरंच लक्की आहेस तू. वर्ष संपता संपता सगळं सुख तुझ्या दाराशी आलंय, म्हणजे हे आणि येणार प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी चांगलंच असेल. अरे वा, तुझं आणि माझं दोघांचं न्यू इयर वेगळं केलंस. मी मात्र तसं नाही करणार. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मला असंच म्हणायचंय. विक्रांत, छान मैत्रीला तुझं वर्ष वेगळं माझं वर्ष वेगळं असं म्हणून काळाला का मध्ये आणायचं? त्यापेक्षा आता तुझा माझा असा काही विचार न करता बघूया ना आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय ते. जे काही असेल ते स्वीकारू. निघूया, तुला सोडून मी घरी जातो. नाही, मी इथे ताईसाठी थांबते. नाही, ती आता झोपली असेल आणि पहाटेच्या अगोदर तिला जाग नाही येणार, आणि तिथे नर्स सुद्धा आहे तिची काळजी घ्यायला. सो तुला थांबायची काहीच गरज नाहीये. तू घरी जाऊन शांत झोप. ओके, ठीक आहे. बाय द वे, सलील पंडितचं काय? कारण या गडबडीत तुमची भेट राहूनच गेली ना, मग आता पुढे आहे माझ्या लक्षात. मला मिळालेली नववर्षाची भेट न होताच मिळालेली भेट. निघूया. अबा आला, ये 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 ये, हॅपी न्यू इयर विक्रांत. हे नवीन वर्ष तुला, मोनिकाला आणि तुझ्या बाळाला सुखाचं, समाधानाचं आणि धमाल आठवणींचं जाओ. तुमचा संसार नेहमी सुखाचा होऊ दे. विक्रांत, मी तुला पर्सनली विश नाही करणार, आणि हो गीता तूही करू नकोस. तुझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा आपण ही 31st ची पार्टी पुन्हा करूया, तेव्हा मी तुला विश करीन. अरे काय माहित तेव्हा कोण असेल कोण नसेल, देव जाणे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी काय, मधू काय, माई काय, आता आमची पिकली पानं केव्हा गळून पडतील सांगता येत नाही. हे जमणार नाही आहे, सांगून ठेवते. तू तुझं बघून घे. माझं पतवंड कॉलेजला गेलेलं बघितल्याशिवाय मी काही मरायची नाही. तरी सेलिब्रेशन असत. सो तुझं काय ठरलंय? मी कधीच 31st सेलिब्रेट नाही करत. का नाही करावं असं वाटलं? मला वाटतं हे सगळं त्या एका रात्रीच्या आठवणींचा खेळ आहे, आणि सगळी धडपड त्या एका रात्रीच्या आठवणींसाठी असते. आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली बरेच जण करतात तर काय, फक्त धिंगाणा. म्हणजे गप्पा गोष्टी ठीक आहेत, पण फक्त रिवाज म्हणून एखाद्या नशेच्या आहारी जाणं, मग दुसऱ्या दिवशी आठवते नाही आपण काल काय केलं होतं ते. ह्या कसल्या आठवणी? मला माहितीये तुला माझं पटत नसेल, पण ह्या बाबतीत मी आहे थोडी बोर. का? तुला वाटलं म्हणून. हे बघ मानसी, बोर्डम सेलिब्रेशन या गोष्टींच्या डेफिनेशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, आणि जग जसं सेलिब्रेट करतंय तसंच आपण सेलिब्रेट केलं तरच ते सेलिब्रेशन आहे, असं नाहीये ना. काय झालं? काही नाही. मग तू हसतेस का? काही नाही, मी बोर नाही याचं सर्टिफिकेट मला मिळालं म्हणून. मी सुद्धा तसा नाहीये बरं का. तसा म्हणजे? तसं म्हणजे 31st सेलिब्रेट न करणार. मी सुद्धा धमाल करतो, मजा करतो, हसतो हसवतो. पण मग आता आय मीन 31st सुरू झालाय आणि तू अजून. मी तुला सांगितलं ना, एन्जॉयमेंट सेलिब्रेशन ह्याचं डेफिनेशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मी सुद्धा सेलिब्रेट करतो, पण माझ्या पद्धतीने, एकटाच. म्हणजे? म्हणजे मी वर्षाच्या शेवटच्या दिवशी रिव्हर्स सिनेमा बघतो. आता हे काय? रिव्हर्स सिनेमा
म्हणजे आपल्या वर्षभरातल्या आठवणींना पुन्हा एकदा सिनेमाच्या रूपात बघायचं. मग त्यातले छान छान क्षण आठवायचे. जिथे हसू येईल तिथे खूप हसायचं. जिथे वाटलं की आपली चूक झालीय ते लक्षात ठेवून पुढच्या वर्षी तशी चूक करायची नाही. मग या वर्षी नाही पाहिला सिनेमा? हो बघणार आहे ना, पण या वर्षी मी एकटा नाही, माझ्या बरोबर एक प्रेक्षक सुद्धा आहे. मॅडम तुम्हाला एंट्री फ्री आहे बरं का? का बरं? ते मी सिनेमा पाहिल्यानंतर सांगेन. चला काही क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच मेडिकल असोसिएशन तर्फे माझा सत्कार झाला होता. या वर्षी घरात अनेक सोहळे झाले. मार्च मध्ये माझं लग्न ठरलं, जुलै मध्ये ते झालं, 18 जुलै. काय करतेस? काही नाही. हो मला वाटलं तुला माझी आठवण बिठवण येत असेल. तुला माहितीये मी तुला लग्नाच्या दिवशी हॉलमध्ये पाहिल्या पाहिले मला काय वाटलं होतं? सांग ना. वाटलं की काय खडूस माणूस आहे हा, ह्याच्या नाकावरची माशी उडवून दाखवली तर काय द्याल अशी पैज लावणार होते मी. काय? आणि तू माझ्याशी बोलायला आली होतीस ना, तो क्षण पण माझ्या चांगला लक्षात आहे. विक्रांत एक विचार. येस. एनी प्रॉब्लेम? आपल्यातलं पहिलं भांडण मी कधीच विसरणार नाही. आणि तू सुद्धा निर्मला आत्यांवरून मला घाबरवलं होतंस ना, तो क्षण मी कधीच विसरणार नाही. आत्याचं एकदा डोकं फिरलं ना, व्हेरी डेंजरस. म्हणजे काहीही शिक्षा करते ती. हो जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो तुला. मी तुला मगाशी एंट्री फ्री आहे असं का म्हटलं माहितीये? कारण या वर्षीच्या आठवणींच्या सिनेमात तुझा रोल खूप महत्वाचा होता, बेस्ट फ्रेंड. या वर्षात राग येणाऱ्या, टेन्शन देणाऱ्या खूप गोष्टी घडल्या, पण आपल्या मैत्रीनंतर गेल्या काही महिन्यातल्या ज्या आठवणी आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत की त्यांच्यामुळे त्या वाईट आठवणी आठवल्या सुद्धा नाहीत. आणि याचं क्रेडिट जातं फक्त तुला. Happy New Year. Wish you the same. Thank you. मी इथून खूप झाला आता. म्हणजे तू अजून आला नाहीये का? नाही, 2 तास थांबले मी विक्रांत. खूप म्हणजे खूप डोक्यात गेला हा माणूस माझ्या. संपले माझे पेशन्स आता. चल बाय. तू थांब तिथे, मी येतो. ओके काही गरज नाही कोणी यायची, मी जाते.